बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. इगतपुरी देशाला स्वातंत्र्य मिळवून 74 वर्ष होऊन 75 उंबरठ्यावर आहे, तरी देखील आपल्या देशातील आदिवासी बांधव मागासलेला अत्यंत पिजलेल्या परिस्थितीत आपले जीवन कंठित करीत आहे. शासन लाख ओर बढवून सांगत आहे हा देश हा डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे, मात्र वास्तविकता वेगळीच आहे. आजही महाराष्ट्र राज्यातील आदिवासी तालुक्यातील बहुल भागातील प्रत्येक कातकरी ठाकर वारली समाजातील घरांमध्ये जाऊन अन्नधान्य व दैनंदिन वस्तूंची तपासणी केली तर सगळीकडे खडखडाट मिळेल. एक वेळच्या जीवनाची भ्रांत आहे असे निदर्शनास येईल. हा आदिवासी समाज एवढा कष्टकरी आहे की शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या व आपण स्वतःच्या पक्क्या घरामध्ये राहतो ती या आदिवासी लोकांचीच मेहनत. कारण इमारतींना ज्या विटा लागतात त्या हे आदिवासी लोकच घडवतात, परंतु धनदानगे त्यांना गुलामाची वागणूक देऊन तुटपुंजे पैसे हातात टेकून बळवण करत आहेत. आजही आदिवासी समाज हा गुलामगिरीतच जगत आहे. स्वातंत्र्याच्या 74 वर्षापासून या समाजाच्या मूलभूत अधिकारांचा चेक अद्यापही वटलेला नाही. या दरम्यान याकरता श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विवेक पंडित यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात सर्वत्र शहीद जागर अभियान व चेक वटवा मोहीम दिनांक 9 ते 23 ऑगस्टपर्यंत राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तालुक्यातील कातकरी ठाकूर समाजातील वस्त्यांमध्ये जाऊन प्रत्येक घराघरात जाऊन त्यांच्या घरात शिजवायला अन्नधान्य आहे की नाही, खावटीचा लाभ मिळाला आहे की नाही, प्रत्येक घरातील सर्वे करून पाहणी केली तेव्हा या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. किती बिकट परिस्थिती, हे आदिवासी जीवन कंठित आहेत. त्या दरम्यान मग कुठे आहे आपला देश प्रगतीपथावर असा प्रश्न भेडसावत आहे. श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते तालुक्यातील घोटी खुर्द तसेच अस्वली स्टेशन नांदगाव मुकणे परदेशवाडी आधारवळ टाकेल इत्यादी गावांना भेटी दिल्या. यावेळी श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नीता गावंडा, तालुकाध्यक्ष सीताराम गावंडा तसेच तालुका सचिव सुनील वाघ, सेवा दल प्रमुख मथुरा भगत, तालुका प्रमुख मंगल खडके तसेच ललिता शिंदे, शांता वाघ, रविना रण, शीतल तातडे तसेच आरती ठाकरे, उज्ज्वला अवाली, विशाल वीर, गणपत गावंडे, सोमनाथ गावंडा, अरुण गावंडे तसेच किरण दोरे, हर्षद गावित, अशोक पारदी, लता अवाली, मनीषा शिंदे, सोमनाथ अगिवले हे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी किशोर देहाडे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी